येवल्यात महिषासुराच्या वधाचा सजीव देखावा. सजीव देखाव्यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. येवला शहरातील मधली गल्ली येथील श्री स्वामी समर्थ मित्र मंडळाच्या वतीने या वर्षी महिषासुराचा वध हा सजीव देखावा सादर केला असून या माध्यमातून धार्मिक जनजागृती करण्याचा प्रयत्न नेहमी हे मंडळ करीत असते. हा देखावा पाहण्यासाठी येवलेकरांची एकच गर्दी झाल्याचे यावेळेस बघण्यास मिळत आहे. दरवर्षी मधली गल्ली येथील हे मंडळ विविध सजीव देखावे सादर करीत असते. असे स्वामी समर्थांवर व धार्मिक सजीव देखावे सादर करत असते. मंडळाचे हे 26वे वर्ष असून श्री स्वामी समर्थ मित्र मंडळाच्या वतीने नागरिकांना देखावा बघण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख, येवला. श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ मधली गल्ली येवला यांनी यंदाच्या वर्षी सादर केलेला भव्य पौराणिक देखावा महिषासुराचा वध. महिषासुराचा वध श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ हे मधली गल्ली येवला येथे अनेक वर्षापासून भव्य सजीव देखावे सादर करीत आहे. मंडळाचे यंदाचे 26वे वर्ष असून मंडळाने आज पावेतो गजानन महाराजांची लीला. स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन, शेगावीचे संत गजानन महाराज, दुर्गा मातेचा महाकाली अवतार, मार्कंडेयांची शिवभक्ती असे अनेक देखावे सादर केले. याला उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केला आहे पौराणिक देखावा आदी माया शक्तीच्या रौद्र रूपाची कहाणी महिषासुराचा वध. महिषासुर हा राक्षस भगवान शंकरांनी दिलेल्या आशीर्वादामुळे उन्मत्त झाला. त्याला अपेक्षा वाढली की आपण तिन्ही लोकांवर राज्य करावे. त्याने ऋषीमुनींचे यज्ञ भंग केले, प्रजेला त्रास देण्याचे चालू केले, अनेक देवांना देखील त्यांनी त्रास देण्याचे चालू केले. याच्या तिन्ही देव ब्रह्मा विष्णू महेश यांनी आदी माया शक्तीच्या रूपाने देवी प्रगट झाली. ही सर्व गुण संपन्न देवी, सर्व हत्याराने सिद्ध देवी महिषासुराला सामोरे आली. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले आणि त्यामध्ये उन्मत्त झालेल्या महिषासुराचा वध देवीने कंठनाळ चिरून केला. श्री स्वामी समर्थ मंडळाने भव्य दिव्य रूपामध्ये यंदाच्या वर्षी सादर केला आहे.